तर हे बघत असाल तर हे माझ्या छोट्याशा बाल्कनीतलं जे गार्डन म्हणता येईल तर त्याच्यामधील हे गोकर्णाचा वेल आहे आणि मी तो अशा काडीवरती चढवलेला आहे आणि त्याला रोज 8 ते 10 फुलं येत असतात आणि ही फुलं मी रोज देवांना पूजा करतानाच्या वेळी अर्पण करत असते आणि देवपूजा आजची जी आहे ती झालेली होती आणि साधीच मी रांगोळीसुद्धा काढलेली होती. फुलं बघत असाल तर कमी होती म्हणून मी जेवढी होती तेवढीच देवांना वाहिलेली आहे आणि एकादशी असल्यामुळे मी देवांना उजळून काढलेले होते. अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये एक तरी पोथी वाचायला हवी म्हणून मी श्रीमद भागवत महापुराण हे लावलेलं आहे. माहिती नाही किती दिवस किती महिने पुरेल मला हे वाचायला, पण मी रोज हे वाचत असते. अधिक महिन्याचा पहिला दिवस होता, त्या दिवसापासून मी हे पारायण सुरू करायला सुरुवात केलेली होती आणि रोजची नित्यसेवा जी होती स्वामी समर्थ महाराजांची तीसुद्धा मी नित्यनियमाने करत आहे. अशा प्रकारे माझी ही जी पूजा असते ती मी रोज करून घेते आणि मला दिवसभरात जेव्हा केव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी नित्यसेवा जी असते पारायण जे असते ते करत असते. नमस्कार सर्वांना, मी दीपाली इंगळे तुमचं सर्वांचं जर्नी विथ दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते. मी आज तुम्हाला माझ्या घरातील थोडं रुटीन दाखवलेलं आहे आणि त्यासोबतच मुलांचं सुद्धा रुटीन दाखवत आहे. संडे असल्यामुळे मुलं बघा अभ्यास करून टी व्ही बघायला बसली आहेत आणि अभ्यासाचे बुक्स म्हणाल तर ती तशीच खाली पडलेली आहेत. असा जोरदार अभ्यास आमच्या घरात चालत असतो. आज मी तुम्हाला हा जो तवा दिसत आहे तर हा तवा स्वच्छ कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, कारण हा तवा ॲल्युमिनियमचा आहे आणि प्रत्येकाच्या घरात असे तवे असतातच. तर हा तवा घासून घासून खूप हात दुखतात तरीसुद्धा या तव्याला चकाकी येत नाही, काळपटपणा जो असतो तो राहूनच जातो. तर तो काळपटपणा कसा निघावा आणि तो पटकन निघाला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपले तवा घासताना हातसुद्धा दुखायला नकोत, यासाठी मी तुम्हाला काहीतरी उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावरती मी आता पाणी टाकत आहे आणि हे पाणी टाकताना तुम्हाला दिसत असेल तर मी बोटाने दाखवत आहे की ताव्याचा जो शेवटची कडा आहे तोपर्यंत आपल्याला हे पाणी फुल भरून घ्यायचं आहे. थोडं पाणी कमी पडत होतं म्हणून मी पुन्हा पाणी टाकत आहे आणि तव्याचा पूर्ण काठोकाठ पाणी भरून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे गॅसवर तो हे पाणी सांडायला नको. तर आता मी गॅस चालू करणार आहे. आता हा जो गॅस आहे तो गॅस मी आता चालू केलेला आहे आणि चालू केल्यानंतर यामध्ये काही आपल्याला सामान टाकायचं आहे. सर्वात प्रथम लिंबू घ्यायचा आहे. तर माझं घेतलेलं लिंबू जे आहे ते छोटंसं आहे तर मी अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये घालणार आहे. तर हा जो लिंबाचा रस आहे तर तुम्ही मनाप्रमाणे कितीही घालू शकता आणि आता पावसाळ्यामध्ये लिंब स्वस्त झालेली आहेत त्यामुळे तुम्ही लिंबाचा रस जास्त जरी घातला तरी हरकत नाही. जेवढा लिंबाचा रस जास्त घालाल तेवढं भांडं आपलं स्वच्छ चकाकी निघेल घासून. आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जे आहे ते खायचं मीठ असतं आपण रेग्युलर जे भाजीमध्ये वापरतो ते घालायचं आहे. हे मीठ घातल्यानंतर पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा हा घालायचा आहे. तर खायचा सोडा घातल्यानंतर बघू शकता थोडी रिॲक्शन झालेली आहे, फसफसलेलं आहे आणि हे हलक्या हाताने आपल्याला थोडं ढवळून घ्यायचं आहे. आता बघत असाल तर तुम्हाला थोड्या वाफा दिसत असतील तर ते पाणी थोडं
गरम व्हायला लागलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला 4 ते 5 मिनटं गॅस चालू असताना उकळू द्यायचं आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, तर बघत असाल तर तव्यावरती थोडे बुडबुडे आलेले आहेत. तर हे पाणी आता उकळायला लागणार आहे आणि चांगल्या प्रकारे चांगले बबल्स येऊ द्यायचे आहे आणि तसं उकळू द्यायचं आहे. तसं मी तुम्हाला दाखवतच आहे. इथे बघू शकता चांगले उकळ आलेली आहे आपल्या पाण्याला. तर हे जे पाणी आहे 4 ते 5 मिनटं उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे जे पाणी आहे तर हे पाणी या गॅसवरती तव्यावरती असंच राहू द्यायचं आहे आणि थोडं कोमट झाल्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं आहे. नंतर घासणी घ्यायची आहे आणि घासून काढायचं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघू शकता थोडं कोमट झाल्यानंतर मी तव्यावरचं पाणी फेकून दिलेलं आहे. नंतर आपल्याला ताराची जी घासणी असते ती घ्यायची आहे. याला तुम्ही साबण लावू शकता भांडी घासायचा, किंवा लिक्विड असेल तर ते लिक्विड लावू शकता. आणि त्याने अशा प्रकारे हा जो तवा आहे, तर बघू शकता मी हलक्या हाताने घासत आहे आणि हलक्या हाताने घासण्यानेच हा तवा लवकर निघून जातो. आपल्याला जोरसुद्धा लावावा लागत नाही आणि आपला हातसुद्धा दुखत नाही. तर आपण हलक्या हाताने घासला ना की हा तवा लगेच निघून जातो. आणि तवा मी तुम्हाला घासून दाखवते, अगदी स्वच्छ निघून जाईल. जर तुमचा तवा जास्त काळा झालेला असेल तर तुम्ही उलथनाच्या साहाय्याने त्याच्यावरचं जे काळं झालेलं आहे ते तुम्ही घासून काढू शकता. उलथनाने त्याला कोरू शकतात. नंतर तुम्ही घासणी लावून स्वच्छ घासून काढायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही तवा घासला तर तुमचा स्वच्छही राहील. आणि रोज मी जेव्हा स्वयंपाक करते, अर्थात सहजी मी पोळ्या करते, तेव्हा मी तवा आणि पोळपाट लाटणं हे नेहमी घासून ठेवते. आणि घासून ठेवल्यानंतर आपण जेव्हा संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा नवीन पोळ्या करायला घेतो तेव्हा आपण ते धुतलेलंच वापरायचं. कधीही आपण पोळ्या झाल्यानंतर तवा उष्टा ठेवून देतो तर तवा हा गरमच असतो, त्याच्यामुळे आपल्याला घासता येत नाही. पण जेव्हा आपण सकाळचा तवा जेव्हा संध्याकाळी पोळ्या करतानाच्या वेळी घेऊ, त्यावेळेस आपण तो स्वच्छ धुवून काढायचा आहे, नंतरच त्याला वापरायचा आहे. आपण रोज जेवणाची ताटं आपली धुत असतो स्वच्छ आणि ती रोज जेवायला वापरत असतो. तर आपण ज्या पोळपाटावरती तव्यावरती पोळ्या करतो तर ते सुद्धा घासून काढायचं आहे. त्याने आपल्या पोटामध्ये इतर जम्स वगैरे जात नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता आपला तवा जो आहे तो स्वच्छ घासून दिसत आहे तुम्हाला आणि छान असा क्लीनही झालेला आहे. असा जर आपण नेहमी तवा घासत राहिलो तर आपला तवा काळा पडत नाही. पण ज्यावेळेस आपण पराठे वगैरे करतो त्यावेळेस आपण तेल टाकतो पराठ्यांवरती, त्याच्यामुळे तव्याला काळा रंग हा लवकर चढतो. मी हा जो तवा आहे तर हा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बघू शकता खूप स्वच्छ असा निघालेला आहे. आणि तुम्ही जर नेहमी नेहमी तवा घासत गेले तर आपला तवा हा काळा पडणार नाही. अर्थात सहजी काहींच्या घरामध्ये असं म्हणणं आहे की जर तवा घासला तर त्याला पोळी चिकटते. पोळ्या करताना तवा ठेवल्यानंतर गॅस हा नेहमी मोठा करतो, नंतरच आपण पोळी टाकतो पहिली पोळी. त्यावेळेसच हा जो तवा आहे तर हा तवा जो आहे तर मोठा गॅस न करता मीडियम गॅसवर तवा ठेवायचा, त्यामुळे पोळी तव्याला चिटकत नाही. आणि तुम्ही पाठीमागनं तव्याची बाजू बघितली असेल तर त्यावेळेस मी ती कमी घासली, पण जास्त घासली असती तीसुद्धा स्वच्छ निघाली असती. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हा जो तवा आहे तुमच्या घरात तर तो स्वच्छ धुवून काढू शकता अशा प्रकारे. आणि पोळपाट जर बघत असाल तर हा स्टीलचा पोळपाट आहे. तर हा पोळपाटसुद्धा मी रोज सकाळ संध्याकाळ पोळ्या झाल्यानंतर स्वच्छ धुवत असते आणि मला खरकटी ठेवायला नाही आवडत, कारण आपण जे जेवण करतो ती भांडे स्वच्छ धुवायलाच पाहिजे.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.